नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दलची. वैद्यकीय तपासणीचा त्यांचा अहवाल आता समोर आलेला आहे. भाभा हॉस्पिटलनं पोलिसांकडे हा अहवाल सादर केलेला आहे. सोमय्यांना 0.1 सेंटीमीटरचा कट होता, पण सूज नाही असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यांना कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही असं या अहवालात म्हणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झालेला नव्हता असं या अहवालात म्हणण्यात आलेलं आहे. भाभा हॉस्पिटलकडून पोलिसांकडे हा अहवाल आता सादर झालेला आहे. ज्या दिवशी त्यांच्यावर जमावानं खार पोलीस ठाण्यामध्ये ठाणे परिसरात हल्ला केलेला होता त्यावेळची दृश्य सध्या आपण बघतोय. आणि माहितीसाठी अशासाठी, कारण की भाभा हॉस्पिटलनं यासंदर्भातला अहवाल आता पोलिसांकडे सादर केलेला आहे. हल्ला झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांच्या गाडीत ते बसलेले असतानाची ही दृश्य आहेत. आणि किरीट सोमय्यांची तपासणी केल्यानंतर भाभा हॉस्पिटलनं हा अहवाल मुंबई पोलिसांना सादर केलेला आहे. त्यांच्यावर शिवसैनिकांनी आणि जमावानी हल्ला केला असा आरोप किरीट सोमय्यांनी केलेला होता. खार पोलीस ठाणे परिसरात हा हल्ला झाला होता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या अहवालातले हे काही प्रमुख मुद्दे देखील सध्या आपण बघतो आहोत. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आता समोर आलेला आहे. आणि तो अहवाल भाभा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आता पोलिसांकडे सादर केलेला आहे. कुठलीही मोठी दुखापत त्यांना झालेली नाही, त्याचबरोबर रक्तस्राव देखील मोठ्या प्रमाणात झाला नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अहवालातले काही प्रमुख मुद्दे देखील सध्या आपण बघतो आहोत. किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांवर कारवाई देखील करण्यात आलेली होती. आणि किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आता पोलिसांकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोमय्या जखमी झालेले होते गेल्याच आठवड्यातली ही बातमी. मोहित कंबोज आणि त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि त्याच्याभोवती फिरत असलेलं राजकारण देखील सध्या आपण पाहतो आहोत. पण नेमकं काय घडतंय अधिक जाणून घेऊयात. सुस्मिता आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, काय अधिक माहिती या अहवालातून महत्वाची समोर येते आणि कशा दृष्टीनं हा अहवाल महत्वाचा देखील आहे? खरं तर किरीट सोमय्या यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर जे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष गेलं तर त्यांच्या हनुवटीवरती झालेल्या जखमेवर. आणि विरोधकांनी याच्यावरती टीका सुद्धा केलेली होती. ही जखम सुपरफिशियल आहे असा एक वाद सुद्धा निर्माण झालेला होता, ज्यावरती कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण हे किरीट सोमय्या यांनी दिलेलं नव्हतं. परंतु विरोधकांनी, शिवसेनेने मात्र ही जखम तपासली पाहिजे असा मागणी केलेली होती. आणि आता जी माहिती समोर येते आहे, भाभा हॉस्पिटलने याविषयीची तपासणी केलेली आहे आणि पोलिसांना एक अहवाल सादर केलेला आहे. ज्या दिवशी त्यांच्यावर जमावानं हल्ला केला खार पोलीस स्टेशनच्या बाहेर, त्या दिवशी ही जखम त्यांना झालेली होती. आणि सोमय्या यांची जखम साधारणपणे 0.1 सेंटीमीटर कट इतक्या लहान आकाराची आहे. अगदी सेंटीमीटरचाही अगदी 0.1 भाग हा आहे. आणि त्यांना सूज नाही आहे कुठल्याही पद्धतीचा, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला नाही. त्यामुळे ही दुखापत मुळीच मोठी दुखापत नाही आहे, अतिशय छोटी अशी ही जखम आहे असं सुद्धा या मेडिकल अहवालामध्ये म्हटलेलं आहे. याचाच अर्थ ज्या पद्धतीने किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता, ते किरीट सोमय्या नेमकं काय म्हणतात ते देखील ऐकूयात. जनता पार्टी के सिनियर नेता प्रवीण दरेकर, सांसद गोपाल शेट्टी, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात नोड़ा, विधायक सुनील राणे, 8 वकील, हम राज्यपाल जी से मिलकर. त्यामुळे भाजपचे नेते एकीकडे राज्यपालांना भेटायला जात आहेत आणि नवनीत राणा यांच्यावर झालेली कारवाई असेल, त्याचबरोबर सोमय्या यांच्यावर झालेली कारवाई. काल देखील ते पोलिसांविरोधात तक्रार नोंदवायला गेलेले होते. आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण राज्यपालांकडे जाणार असल्याचं देखील काल किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि आता दुपारी 12 ते 12:30 दरम्यान किरीट सोमय्या आणि भाजपचे इतर कोण नेते इथे जात आहेत याविषयीची माहिती आता किरीट सोमय्या देत होते. त्यामुळे काही वेळातच हे सर्व भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे सोमय्या जखमी झाल्याची ही दृश्य त्या दिवशीची आपण बघतोय. पण सोमय्यांच्या जखमेबद्दलचा हा अहवाल आता भाभा हॉस्पिटलनं पोलिसांकडे सादर केलेला होता. गाडीच्या काचा फुटलेल्या होत्या आणि आपण आपल्यावर करण्यात आलेला हल्ला होता, आपण यात जखमी झालो होतो असं त्यांनी म्हटलं होतं.